नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, खरंच एवढे मेहनतीने एवढे मोठे झाड केलेत आम्ही. हे केशर आंब्याची बाग आहे, तर हातातली बाग आपली जाऊ शकते. त्यासाठी कसं आता शेंड्या अळीचा तर प्रादुर्भाव चालूच आहे. मी त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, कशा प्रकारे शेंड्या अळी नष्ट करायची याचे पण फवारणी आपल्याला करावं लागतात. तर आता दुसरा आणखी शेतकऱ्यासाठी एक संकट आलेलं आहे. थोडक्यात ही जुनं संकट आहे, तर ती म्हणजे जे आपल्याला आता इथं बघा, बिरोड लागलेला आहे सगळ्या आंब्याला. इथलं आता स्वच्छ केलंय, बघा इथलं पण स्वच्छ केलंय. तर आता म्हणलं तुम्हाला दाखवच की बिरोड आळी कशी असते, आणि ह्या पण व्हिडिओ पहा. अगोदर एक मी काढलेला आहे. तर मित्रांनो, ही आळी आपल्या झाडावर कशी येते ते सांगतो तुम्हाला. जून मध्ये काय होतं, आपल्या प्रत्येक झाडातून आंबा असू द्या चिकू असू द्या, त्यातून इजिनर नावाचं एक घटक असतंय, ते बाहेर पडतंय. मग त्या घटकाला आकर्षक होण्यासाठी एक किडा येतो, त्याला खोडकिडा म्हणतात. आणि तो येऊन काय करतो, खोडामध्ये आपल्या अंडे देतो. अंडे दिले की त्याचे काय होतं, नंतर अळ्यामध्ये रूपांतर होतं. आणि ह्या अळ्या ज्या असतात त्या खूप घातक असतात. आता ही जी अळी आहे ती ह्या खूप खादाड असतात, पूर्ण झाडाला पोखरत पोखरत राहतात, खूप खातात आणि आतमध्ये जातात. आणि आतमध्ये जाऊन ह्या परत अंडे देतात. आता ह्याच्या चार अवस्था आहेत तशा ह्या अळीच्या. एक म्हणजे पहिल्यांदा अंडे देते, दुसऱ्यांदा अळी होते, आता सध्या जी अवस्था आहे तीन नंबरला कोश होतो त्याच्या आतमध्ये, आणि नंतर पतंग होतो. तर अळी ही अवस्था खूप घातक आहे आपल्याला. आणि ह्या आतमध्ये अंडे दिले ना सगळ्या झाड बर्बाद करतात. आता ह्याच आळीला काही ठिकाणी आपल्या इकडे बिरोड म्हणतात, आणि कोकणामध्ये ह्यालाच रोटा म्हणतात. तर ह्याचं नियंत्रण आपल्याला जूनमध्ये करणं आवश्यक आहे. आणि जूनमध्ये एकदा फवारणी करायची, आणि सप्टेंबरमध्ये एकदा फवारणी करायची. त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, त्याला बोर्ड मिश्रणचा व्हिडिओ म्हणतात, तो पण पाहून घ्या. तर बघा आता व्हिडिओ. तर हो का, आता बघा ही कशा प्रकारे मी इथं आळी दाखवतो तुम्हाला, कशा प्रकारे हे झाडाचं उद्ध्वस्त करून टाकलं जातं झाड. ह्या आळ्या काय आपल्याला म्हणजे काय भेटणार आहे. आता एवढं मोठे शेती करायची, आपण पूर्ण एवढे मोठे झाड करायचे, आणि हे असं पूर्णपणे खाऊन टाकतात आपले झाड. आणि एकदा बिरोड लागला ना तुमच्या झाडाला, तुम्ही काहीच करू शकणार, बुडातूनच तोडा लागतील तुम्हाला झाड. त्यामुळे ह्याला एकच पर्याय, अशा प्रकारे सगळ्या स्वच्छ करून घ्यायचे, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आळी दिसत नाही त्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोलचा वापर इंजेक्शन न करायचा. ते पण कसं करायचं मी सांगतो. तर सध्या हे दिसत आहेत आळ्या की म्हणजे आताच जून मध्ये लागलेला आहे बिरूड. तर ऑलरेडी बिरूड कसा आपल्याला कंट्रोल करायचा, लागूच नाही काय प्रयत्न करता येईल, त्याचा पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याला बोर्ड मिश्रणचा आपला व्हिडिओ एक आहे, तो पण पाहून घ्या तुम्ही की त्याच्या कशा प्रकारे आपल्याला हा प्रादुर्भाव टाळता येईल, त्यासाठी ऑलरेडी आपल्याला काळजी घेता येते. तर बघा आता ही आता एवढी मोठी आळी, तिला आपल्याला मारूनच नष्ट करावं लागणार आहे. आणि सहसा खाली पाडून तिला मारून टाका, वरी तिचे एखादं अंडे वगैरे असू शकतात, त्यामुळे वरी मारू नका तिला. तर अशा प्रकारे बिरूडचं आपल्याला नियंत्रण करता येतं, एक तर पेट्रोलचा युज करून, कारण की पेट्रोलच्या सिरिंजला ज्यावेळेस आपण झाडामध्ये इंजेक्ट करतो त्यावेळेस आतमध्ये गॅस तयार होतो, आणि ती आपल्याला कशांतरी एमसीलने किंवा लांबी असू द्या, मेन असू द्या, कशाने पण ते बोळ भुजून घ्यायचंय. आणि ते बोळ भुजल्यानंतर आतमध्ये गॅस तयार होतो आणि ती आळी मरून जाते. नाहीतर गुळाचा पाक एक टेक्निक आहे, पण ते गुळाचा पाक आतपर्यंत जाईल असं काही म्हणजे फिक्स नाही आहे. म्हणजे काय होतं की गुळाचा पाक आतमध्ये जातो त्या आळीपर्यंत, आणि त्याला मग मुंग्या लागतात, आणि त्या मुंग्या त्या आळीला खाऊन घेतात. तर दोन्हीपैकी जी तुम्हाला योग्य पद्धत वाटते ती करून बघा, आणि आपल्या खरंच बागेला वाचा तुम्ही, तर काही उपयोग होणार नाही आपली एवढी मेहनत करून. तर मित्रांनो, बागेक सतत लक्ष राहू द्या, निरीक्षण करा तुम्ही बागेचं, म्हणजेच तुम्हाला बागेवरच्या रोगराई समजतील. तर दिलेली माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नक्कीच मित्रांनो, नक्कीच नवीन एक व्हिडिओ मी टाकणारच आहे आंब्याबद्दल, अशीच माहिती तुमच्यासाठी आणत राहील. तोपर्यंत नमस्कार.